भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने खारघर महोत्सव 2023-24 आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या खारघर महोत्सवात पहिल्यांदाच नवी मुंबई खारघरमध्ये अंडर वॉटर फिश टनल उभारण्यात आलं असून हे टनल नागरिकांचे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. खारघर सेक्टर 15 येथील फटाका मैदानात हा महोत्सव 24 डिसेंबर पासून सुरू झाला आहे. दरम्यान या अंडर वॉटर फिश टनल मध्ये विविध प्रकारचे मासे आहेत. पाण्याखालील बोगदा हा प्रदर्शनाचा सर्वात आकर्षक भाग आहे, ज्यामध्ये रंगीबिरंगी प्रकारांसह विविध आकार आणि रंगांचे विविध प्रकारचे मासे आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन वासकर, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, संतोष गायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अतिशय सुंदर असं प्रदर्शन, सुंदर असा फेस्टिवल माननीय गुरुनाथ गायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खारघरमध्ये आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी फिश अक्वेरियम हा इथे साकारलेला आहे आणि सर्व जनतेला त्यामुळे या फिशची वगैरे इथे जवळून त्याची माहिती घेता येते. खरोखरच म्हणजे आपण बाहेरच्या देशामध्ये, मग तो सिंगापूर असेल, दुबई असेल किंवा आणखीन इतर देशांमध्ये, जपान आणि इतर देशांमध्ये जाऊन आपण ज्या फिश बघत असतो त्या फिश या इथे बघायला भेटत आहेत आणि एवढ्या दुर्मिळ अशा फिश आणि आपल्याला जवळून बघायला भेटतंय आणि ते पण खारघरमध्ये म्हणजे आपल्या घराच्या बाजूला, खरोखरच चांगली अशी गोष्ट आहे. याच्यामुळे वाईल्ड लाईफ बद्दलचं प्रेम हे लोकांमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकेल आणि त्यामुळे नक्कीच सांगता आपल्या निसर्गाला त्याचा हातभार लागू शकेल आणि त्याचप्रमाणे खारघरच्या आकर्षणामध्ये अशा गोष्टींच्या मुळे भरच पडत चाललेली आहे. खरोखरच मी गुरुनाथ गायकर व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन. अतिशय एक नाविन्यपूर्ण असं एक फेस्टिवल, असं एक अक्वेरियम त्यांनी या इथे आयोजित केलेलं आहे, या इथे प्रदर्शनच ठेवलेलं आहे. खरोखरच अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे आपण प्रयोग आपण या इथे करत आहात. माझ्याकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा.